340वा शिवराज्याभिषेक सोहळा 6 जूनला रायगडावर साजरा होणार असल्याचं अमित गायकवाड यांनी पत्रकार परिषदेत सांगितलं. रयतेचे स्वतंत्र सार्वभौम स्वराज्य निर्माण करणाऱ्या शिवछत्रपतींवर 6 जून 1674 रोजी रायगडावर अभिषेक झाला. त्याला 340 वर्ष पूर्ण झालेत. यानिमित्तानं बुधवार 5 जून आणि 6 जून 2013 या 2 दिवशी विविध कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आल्याचं पत्रकार परिषदेत सांगण्यात आलं. शिवराज्याभिषेक हा छत्रपती शिवाजी महाराजांच्या आयुष्यातला आणि तमाम भारतवासियांच्या आयुष्यातला सर्वोच्च दिन. त्या क्षणी महाराज छत्रपती झाले, महाराजांची राजमुद्रा अख्ख्या भारतभर मानाने डोलू लागली. जगदंब तलवार वाघनखे आजमर झाल्या, महाराजांच्या जिरेटोपाला सर्वोच्च स्थान मिळालं. अशा या दिवशी लोकोत्सवातनं हा राष्ट्रीय सण साजरा व्हावा म्हणून संभाजी महाराज गेले 8-10 वर्ष प्रयत्न करत आहेत. आज खऱ्या अर्थाने या वर्षी 1-2 लाख लोक रायगडावर पोचून हा जल्लोषात सहभागी होणार आणि ह्या आनंद उत्सवाचा उपभोग घेणार आहेत. आज संभाजी महाराजांच्या प्रयत्नाने 6 जून 2008 साली छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा राजसदरेवरील मेघडंबरीमध्ये प्रथमतः बसवण्यात आलेला आहे. ते तो सर्वोच्च क्षण हा प्रत्येक भारतीयाचा अभिमानाचा क्षण आहे आणि यासाठी आपण एक नवीन संकल्पना शिवशक राजदंड हाही आपण प्रत्यक्षात आणत आहोत आणि पुणे परगना मानवंदना अशी भव्य मिरवणूक आम्ही रायगडावर छत्रपतींना मानवंदनासाठी काढत आहोत आणि या शिवशक राजदंडाचं अनावरण हे राज्याभिषेक सदरेच्या पूर्वसंध्येला छत्रपती संभाजी महाराज हे स्वतः करणार आहेत. तरी शिवभक्तांनी हजारोच्या संख्येनं उपस्थित राहण्याचं आवाहन यावेळी करण्यात आलं.